राजगड मेंटी टेक्निकल कैम्पस पॉलिटेक्निक यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित संवाद यंत्राशी या कार्यक्रमाचा आज तिसरा दिवस। आज मी अजित महादेव पाटोळे आपल्यासमोर घेऊन येत आहे साधे हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक यंत्र। त्यासाठी पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल खोपडे सर तसेच तरंगे सर हेड ऑफ मेकॅनिकल डिपार्टमेंट यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। पहिल्यांदा आपण हायड्रॉलिक सिस्टीम म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघणार आहे। हायड्रॉलिक सिस्टीम इज अ ड्राइव टेक्नॉलॉजी वेअर ए फ्लूड इज यूज्ड टू मूव द एनर्जी, म्हणजे या ठिकाणी एनर्जी जी आहे त्याचा वापर करून आपण एखादी गोष्ट जी आहे ती मूव करण्यासाठी आपण वापर करणार आहे। म्हणजे हायड्रॉलिक सिस्टीम एक ड्राइव तंत्रज्ञान आहे जेथे ऊर्जा देण्यासाठी द्रव पदार्थ वापरला जातो, म्हणजे या ठिकाणी लिक्विड वापरलं जातं कशासाठी ते एनर्जीसाठी। त्यानंतर न्यूमॅटिक सिस्टीमची डेफिनेशन बघणार आहे। न्यूमॅटिक सिस्टीम इज अ सिस्टीम दॅट यूजेस कॉम्प्रेस्ड एअर टू ट्रान्समिट अँड कंट्रोल एनर्जी। न्यूमॅटिक सिस्टीम ही अशी प्रणाली आहे जी ऊर्जा प्रसारित करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी संकुचित हवेचा वापर करते। म्हणजे काय ते ह्या ठिकाणी संकुचित हवा म्हणजे काय कॉम्प्रेस्ड एअर, तर ह्या ठिकाणी आपण कॉम्प्रेस्ड एअरचा वापर जो आहे तो ह्या ठिकाणी आपण न्यूमॅटिक सिस्टीमसाठी करतो। ह्या ठिकाणी बघा ॲक्च्युली यूजमध्ये असणाऱ्या गोष्टी आपण बघणार आहे। तर पहिली गोष्ट जी आहे ती हायड्रॉलिक ब्रेक। हायड्रॉलिक ब्रेक म्हणजे काय तर आपले डिस्क ब्रेक, तुम्ही बघितले असतील किंवा ऐकले असतील डिस्क ब्रेक आपलं टू व्हीलरसाठी असते तसंच फोर व्हीलरसाठी सुद्धा असते। तर या ठिकाणी चित्रामध्ये व्यवस्थितरित्या दिसते तुम्हाला डिस्क ब्रेक कसे असतात ते। तर हायड्रॉलिक ब्रेक म्हणजेच काय आहे डिस्क ब्रेक आहे। त्यानंतर हायड्रॉलिक जॅक, तुम्ही ज्यावेळेस फोर व्हीलर वगैरे जर पंक्चर झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हायड्रॉलिक जॅकचा वापर जो आहे तो करावा लागतो, म्हणजेच तुम्हाला फोर व्हीलर जी आहे ती थोडीशी लिफ्ट करावी लागते टायर काढण्यासाठी वगैरे, तर त्या ठिकाणी हायड्रॉलिक जॅक जो आहे तो वापरला जातो। तर ह्या ठिकाणी बघा हायड्रॉलिक जॅक जो आहे तो तुम्हाला तुमच्या ह्या वर्क जे आहे ते कमी करण्यासाठी ह्या ठिकाणी वापरला जातो। त्यानंतर कार लिफ्टर ॲट सर्व्हिस स्टेशन, म्हणजे तुम्ही जसं एखाद्या सर्व्हिसिंग सेंटरला वगैरे जर गेला तर त्या ठिकाणी फोर व्हीलर वगैरे धुण्यासाठी तुम्हाला माहिती आहे उचलली जाते असेल। उचलली जाते म्हणजेच काय केलं जातं तर त्या ठिकाणी लिफ्ट केली जाते आणि ती जी लिफ्ट करण्यासाठी तुम्हाला कार लिफ्टरचा वापर केला जातो आणि ती जी काही सिस्टीम आहे त्या ठिकाणी हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर जो आहे तो केला जातो, म्हणजेच हायड्रॉलिक एनर्जी त्या ठिकाणी वापरली जाते। त्यानंतर हायड्रॉलिक डोअर ओपन क्लोज सिस्टीम, ह्या ठिकाणी तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय हायड्रॉलिक डोअर जो आहे तो ओपन क्लोज करण्यासाठी आपण हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर केला आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे हायड्रॉलिक डोअर ओपन क्लोज सिस्टीम म्हटलेलं आहे। तर ह्या ठिकाणी हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर जो आहे तो आपण डोअर ओपन क्लोज करण्यासाठी सुद्धा करू शकतो। त्यानंतर हायड्रॉलिक पंप, हायड्रॉलिक पंप जो आहे तो खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे, कारण हायड्रॉलिक पंप जर नसेल तर तुमची सिस्टीम जी आहे ती वर्क होणार नाही, म्हणून ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे किंवा एलिमेंट जो आहे हायड्रॉलिक सिस्टीममधला तो म्हणजे काय असणार आहे हायड्रॉलिक पंप असणार आहे। त्यानंतर पॉवर स्टेअरिंग, तुम्ही हा शब्द ऐकलेला आहे पॉवर स्टेअरिंग म्हणजे काय तर तुम्ही तुमची जी स्टेअरिंग आहे ती इझिली तुम्ही रोटेट करू शकता हाताने एकदम इझिली, तुम्ही जर ऐकलं असेल किंवा बघितलं पण असेल की तुमची जी पॉवर स्टेअरिंग आहे ती इझिली तुम्ही रोटेट करू शकता ओके। तर ह्या ठिकाणी तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर केलेला दिसेल। त्यानंतर वेट ऑफ व्हेइकल, वेट ऑफ व्हेइकल म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला जर एखाद्या व्हेइकलचं वजन करायचं असेल, म्हणजे एखादा ट्रक असेल त्याचं वजन करायचं असेल तर वजन काट्यावरती आपण जातो, वजन काट्यावरती केल्यानंतर काय करतो तर त्या ठिकाणी एक स्पेस त्यांनी दिलेला असतो त्या स्पेसमध्ये ती व्हेइकल आणून उभा केली जाते आणि त्या व्हेइकलमध्ये तुम्हाला काय केलं जातं उभा केल्यानंतर तुमचं जे वजन आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतं, म्हणजे ह्या ठिकाणी काय आहे तर हायड्रॉलिक सिस्टीम जे आहे त्याचा वापर करून तुम्ही ह्या ठिकाणी वजन जे आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करताय, म्हणजेच या ठिकाणी वजन जे आहे ते तुम्ही तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी भेटतंय। त्यानंतर शॉक ॲब्सॉर्बर जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पण यूज केलेलं दिसून येईल। त्यानंतर रॉकेट्समध्ये सुद्धा हायड्रॉलिक सिस्टीम न्यूमॅटिक सिस्टीमचा वापर जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये केला जातो, कारण त्या ठिकाणी रॉकेटमध्ये जे काही तुम्हाला
गोष्टी पाहिजे असतात त्या एकदम हायली ॲक्युरेसी पाहिजे असते, त्या ठिकाणी सुद्धा हायड्रॉलिक न्यूमॅटिक ह्या गोष्टींचा वापर केलेला दिसून येईल. त्यानंतर स्पेसशिप, स्पेसशिप तुम्हाला माहिती आहे अवकाशयान जे आहे त्या ठिकाणी सुद्धा हायड्रॉलिक सिस्टीम न्यूमॅटिक सिस्टीमचा वापर जो आहे तो इंटरनल आतमध्ये केलेला असतो. स्पेसशिप त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी एकदम हायली ॲक्युरेसी इम्पॉर्टंट असते आणि ती राखण्यासाठी तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टीम न्यूमॅटिक सिस्टीमचा वापर जो आहे तो केला जातो. त्यानंतर न्यूमॅटिक स्पॅनर, तुम्ही जर सर्व्हिस स्टेशनला गेला एखाद्या गॅरेजमध्ये वगैरे तर त्या ठिकाणी टू व्हीलर फोर व्हीलरचे चाकं खोलण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला न्यूमॅटिक स्पॅनरचा वापर जो आहे तो केला जातो. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं, न्यूमॅटिक स्पॅनर असतो त्याच्या सहाय्याने तुम्ही काय करता तुमचं जे काही बोल्ट आहे ते रोटेट करून काढून घेता. तर त्या ठिकाणी तुम्हाला न्यूमॅटिक स्पॅनरचा वापर जो आहे तो केला जातो, न्यूमॅटिक स्पॅनर. त्यानंतर न्यूमॅटिक पेंटिंग, न्यूमॅटिक पेंटिंग तुम्हाला माहिती आहे तर ह्या ठिकाणी न्यूमॅटिक पेंटिंग म्हणजे काय आहे, ह्या ठिकाणी एक एलिमेंट दिसतोय तो काय आहे, न्यूमॅटिक पेंटिंगचा आहे की जो तुम्ही वापर करून न्यूमॅटिक चा वापर करून म्हणजेच कॉम्प्रेसर कॉम्प्रेस्ड एअरचा वापर करून तुम्ही पेंटिंग करू शकता. ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे काम जे आहे ते एकदम फास्ट उरकलं जातं न्यूमॅटिक पेंटिंगचा वापर केल्यामुळं, कारण त्या ठिकाणी कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती तुम्ही वापरलेली असते. त्यानंतर न्यूमॅटिक टॅपिंग, तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला जर एखादं होल असेल आणि त्या ठिकाणी इंटरनल तुम्हाला थ्रेडिंग पाहिजे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला न्यूमॅटिक टॅपिंगचा वापर जो आहे तो केला जातो, न्यूमॅटिक टॅपिंगचा वापर केला जातो. आणि ही जी मशीन आहे ती इंडस्ट्रीलमध्ये मोस्टली यूज केली जाते, त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्रेस्ड एअर त्याचा वापर जो आहे तो जास्त केला जातो. त्यानंतर स्टोन ब्रेकर, स्टोन ब्रेकर म्हणजे काय आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला मोठमोठे दगड असतील मोठमोठे खडक असतील तर ते फोडण्यासाठी तुम्हाला स्टोन ब्रेकर जो आहे त्याचा वापर जो आहे तो मॅक्झिमम केला जातो. म्हणजेच काय, एखादं बांधकाम चालू असेल एखादं खडक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तिथले खोदकाम करायचं असेल तर त्या ठिकाणी स्टोन ब्रेकर जो आहे तो वापरला जातो आणि त्या ठिकाणी न्यूमॅटिक सिस्टीम जी आहे ती यूज केली जाते. त्यानंतर न्यूमॅटिक डोअर ओपन क्लोज, म्हणजे आता तुम्ही जर PMT बसमध्ये जर प्रवास करायला गेला कधी तर त्या ठिकाणी बघायचं की जे काही डोअर्स आहेत ते ओपन आणि क्लोज होण्यासाठी न्यूमॅटिक सिस्टीमचा वापर केलेला आहे. तर ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की डोअर जे आहेत ते ओपन करण्यासाठी तसंच क्लोज करण्यासाठी न्यूमॅटिक सिस्टीम जी आहे ती वापरलेली असते. त्यानंतर न्यूमॅटिक शिफ्टर, आता हे इंडस्ट्रीयल यूजमध्ये आहे, न्यूमॅटिक जे आहे ते शिफ्ट, म्हणजे तुम्हाला एखादा जॉब शिफ्ट करायचा असेल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तर त्या ठिकाणी न्यूमॅटिक शिफ्टरचा वापर जो आहे तो केला जातो. म्हणजेच काय केलं जातं, तुम्हाला जॉब जो आहे तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केला जातो, म्हणजेच साईडला सरकवला जातो. त्यानंतर न्यूमॅटिक क्लॅम्पिंग, न्यूमॅटिक क्लॅम्पिंग म्हणजे काय आहे तर तुम्हाला जर जॉब एखादा पकडून ठेवायचा असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, न्यूमॅटिक क्लॅम्पर म्हणायचं, म्हणजेच क्लॅम्पिंग म्हणायचं. तुम्ही जॉब जो आहे तो तुम्ही काय करता त्या ठिकाणी क्लॅम्प करून ठेवता, म्हणजेच तुम्हाला काय म्हणायचं आहे त्या ठिकाणी न्यूमॅटिक क्लॅम्पिंग म्हणायचं आहे. त्यानंतर हायड्रॉलिक, आता ह्या ठिकाणी तुम्ही जर हायड्रॉलिकचा जर विचार केला तर तुम्ही नॉर्मली भरपूर गोष्टी बघितलेल्या आहेत, JCB बघितलेला आहे की ज्याच्यामध्ये हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर जो आहे तो सर्वाधिक केला जातो. हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर करूनच वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तो JCB करत असतो. म्हणजेच काय, तर खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जॉब माती खोदकाम करायचं असेल किंवा तिथली माती उचलून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी टाकायची असेल तर ह्या ठिकाणी हायड्रॉलिक चा वापर जो आहे तो केला जातो. म्हणजेच काय, तर JCBचा वापर जो आहे तो केला जातो. JCB म्हणजेच काय, पोकलँड असेल तुमचं, वेगवेगळं एस्केवेटर म्हटलं जातं त्याला. त्यानंतर तुम्हाला आणखी एक दिसतो या ठिकाणी, त्या ठिकाणी पण हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर जो आहे तो सर्वाधिक केलेला आहे. म्हणजे हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करता येतात. मॅक्झिमम तुम्हाला अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट्समध्ये पण तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर केलेला दिसून येईल. त्यानंतर ह्या ठिकाणी हे जे काय मोठमोठे इक्विपमेंट्स आहेत किंवा मोठमोठे व्हेइकल्स आहेत ह्या ठिकाणी आपण जो बघतोय, JCB असेल पोकलँड असेल किंवा ह्या टाईपचे एस्केवेटर असेल, तर ह्या ठिकाणी तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर जो आहे तो केलेला आहे. त्यानंतर शिपमध्ये सुद्धा हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर जो आहे तो केलेला आहे. म्हणजेच काय, तर मोठमोठ्या जहाज आहेत त्या ठिकाणी त्या जहाजांमध्ये सुद्धा हायड्रॉलिक सिस्टीम जे आहे त्याचा वापर करून तुम्ही जहाज जे आहे ते मूव्ह करू शकता. म्हणजेच काय,
त्याचे टर्न वगैरे घेण्यासाठी जी काही सिस्टीम आहे, स्टेअरिंग सिस्टीम शिपमध्ये म्हणजे जहाजामध्ये, त्या ठिकाणी हायड्रॉलिक सिस्टीम जो आहे त्याचा वापर जो आहे तो केलेला असतो. त्यानंतर त्या ठिकाणी डंपर दिसतोय तुम्हाला, त्या डंपरमध्ये वाळू माती जी काय आहे ती टाकलेली आहे. ती तुम्ही जर ओतायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो जो काय डंपर आहे तो वरती उचलला गेला पाहिजे पाठीमागचा भाग, आणि तो उचलण्यासाठी तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टीम जे आहे त्याचा वापर केलेला असतो. हायड्रॉलिक सिस्टीम जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत की त्या इझिली करता येतात. त्यानंतर ट्रॅक्टर, ट्रॅक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर जो आहे तो केलेला दिसून येईल. म्हणजेच काय, तर तुम्हाला ट्रॅक्टरची ट्रॉली जी आहे ती तुम्हाला जर त्यामध्ये आणलेलं सामान जे आहे ते जर तुम्हाला ओतायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टीम जे आहे त्याचा वापर होतोय. म्हणजेच ट्रॉली जी आहे ती अशी उचलण्यासाठी तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टीम जे आहे त्याचा वापर करून तुम्हाला ते करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळे अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट्स म्हणजे काय, ट्रॅक्टर असेल, ट्रॉली असेल, त्यानंतर डंपर असेल, त्यानंतर JCB असेल, त्यानंतर तुम्हाला आणखी पोकलँड असेल, वेगवेगळे भरपूर गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर जो आहे तो केलेला असतो. म्हणजे आपलं बसमध्ये एअर ब्रेक आहेत तर ते एअर ब्रेक म्हणजेच काय आहे, न्यूमॅटिक सिस्टीमचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी. एअर ब्रेक तुम्हाला माहिती आहे बसमध्ये वगैरे असतात ST, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हायड्रॉलिक न्यूमॅटिक सिस्टीमचा वापर जो आहे तो केलेला दिसून येईल. त्यानंतर या ठिकाणी बघा, हे जे फोटोज दिसते त्या ठिकाणी वेगवेगळे फोटोज आहेत, म्हणजे न्यूमॅटिक सिस्टीमच्या पाईप्स आहेत, JCB, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला पवन चक्की, डंपर, ट्रॅक्टर, त्यानंतर क्रेन आहे, त्यानंतर सीप आहे, त्यानंतर लेथ मशीन, वॉच आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी रोबोट्स आहे, त्यानंतर टायपिंग मशीन आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत. ह्या ठिकाणी तुम्हाला लँडर दिसतो की जो आपल्या मंगळ ग्रहावरती लँड झाला होता, त्यानंतर हेलिकॉप्टर आहे, त्यानंतर सेफ्टी पिन आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी स्मॉल निडल टाईप पिन आहे, त्यानंतर एरोप्लेन आहे, त्यानंतर फायटर जेट आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी स्पॅनर दिसते, त्यानंतर गिअर्स आहे, त्यानंतर टू व्हीलर आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी जीप आहे, त्यानंतर पोकलँड आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी JCB टाईप आहे. ओके, तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ह्या ठिकाणी बघत आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे काही गोष्टी आहेत त्या आपण ऑलरेडी अगोदर बघितलेल्या आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी राजगीर NNP टेक्निकल कॅम्पसने संवाद यंत्राशी हा जो काय कार्यक्रम अरेंज केलेला आहे त्यामध्ये मला माझा विषय जो आहे तो मांडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि तुम्ही सर्वांनी ह्या ठिकाणी व्यवस्थित हा लेक्चर ऐकलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचाही आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.